माझं सोलापूर न्यूज चॅनल। लाच प्रकरणात मोहोळचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेंडसे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। नमस्कार, मी दत्ता मस्के पाटील, जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्हा। आज या ठिकाणी लाचलुचपत विभागाचे माननीय SP तांबेसाहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार बेंडसे यांचे तत्कालीन वसुलदार दाजी काकडे ह्या व्यक्तीला गेल्या 2 महिन्यापासून ट्रॅप लावून संबंधित लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवा अटक केलेली आहे 25,000 रुपयांची लाच घेताना। तर गेल्या 2 वर्षापासून हा जो तहसीलदार आहे या तहसीलदाराने मोहोळ तालुक्यात अक्षरशः भ्रष्टाचाराचा उच्छाद मांडला होता आणि या ज्यावेळेस त्याचा हा वसुलदार दाजी काकडे पैसे मागत होता गेल्या 2 महिन्यापूर्वी, तर त्यावेळेस तत्कालीन तहसीलदार बेंडसे त्या ठिकाणी होते आणि ह्या 2 महिन्यानंतर त्याच प्रकरणात 25,000 रुपयांची लाच घेताना 3 तारखेला या व्यक्तीचा ट्रॅप झाला आणि त्याच अनुषंगाने आज सन्माननीय तांबेसाहेब यांना प्रहारच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे की याचे सगळे जे CDR आहेत ते तपासा आणि या बेंडसेला सुद्धा या प्रकरणात त्या ठिकाणी अटक करा। आणि हे अटक करण्याचं आम्ही साहेबांना बोललेलं आहे, त्यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हा तहसीलदार चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा त्या ठिकाणी जमिनी घोटाळ्याच्या ह्याच्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने विविध संघटनांनी आपले विभागीय आयुक्त सौरवराव यांना पत्रसुद्धा निवेदनसुद्धा दिलेले होते। सौरवराव यांनी याची चौकशी करून जे महसूलचे सचिव आहेत त्यांना पत्र दिलेलं होतं की याची कार्यकारी पदावर नेमणूक करा, परंतु सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांनी त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी ह्या भाद्राची खेड आणि राजगुरू या ठिकाणी अत्यंत चांगल्या ठिकाणी महसूल विभागावर तहसीलदार म्हणून नेमणूक केली, तर हा सगळं प्रकार प्रहारला मान्य नाही। आणि या ठिकाणी आज सौरवराव आणि सन्माननीय तांबेसाहेब यांना दोघांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे, जोपर्यंत हा बेंडसे तहसीलदार ह्याच्यात आरोपी होत नाही आणि याला अटक होत नाही तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करतच राहणार आणि येत्या 15 ऑगस्टला जिथं जमल तिथं प्रहारच्या माध्यमातून एक आक्रमक आंदोलन या तहसीलदाराच्या विरोधात आम्ही करणार आहोत, याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि या प्रकरणात चौकशी करून ह्या तहसीलदाराला आरोपी करावे। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।